नमस्कार. जोडी तुझी माझी या सासूसुनेच्या अनोख्या किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत स्वीट कॉर्नची भजी. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. सोलून घेतलेले स्वीट कॉर्न, हळद, तिखट, मीठ, तांदळाचं पीठ, डाळीचं पीठ आणि तेल. आता आपण याची कृती पाहूया. प्रथम मिक्सरला हे कॉर्न थोडेसे क्रश करून घेऊया. आता हे आपण स्वीट कॉर्न थोडेसे क्रश करून घेतलेले आहेत, ते आपण पूर्ण क्रश नाही करायचे, असे थोडेफार दाणे दिसले पाहिजेत. आता आपण त्याच्यात सगळं एक एक मिक्स करत जाऊया. थोडीशी हळद, आवश्यकतेनुसार तिखट, तसंच गरजेनुसार मीठ, थोडंसं डाळीचं पीठ आणि आपण ह्यात तांदळाचं पीठ घालणार आहोत, जेणेकरून आपली भजी चुरचुरीत होतील. आता आपण हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया. लागलंच तर थोडंसं पाणी घालायचं, कारण स्वीट कॉर्नला तसं थोडं पाणी सुटतं, त्यामुळे जास्त घातलं तर भजी लिबलिबीत होतील, त्यामुळे थोडंसं हलकंसं पाण्याचा हात लावायचा आहे आपण त्याला. हे पहा, हे आता आपलं भज्याचं पीठ भिजवून झालेलं आहे. हे जास्त पातळही नाही आहे, जास्त घट्टही नाही आहे. आता आपण भजी करायला सुरुवात करूया. प्रथम कढईत तेल तापत ठेवूया. आता आपलं हे तेल तापलेलं आहे, आपण त्याच्यात एक एक करून भजी सोडूयात. अशी चमच्यानी भजी आपण त्याच्यात सोडूया. आता ही भजी आपण दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया. आता ही अशी गोल्डन ब्राऊन आपली भजी तयार झालेली आहेत. आता ही आपली भजी तयार आहेत, ती आपण सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करू शकतो.